नमस्कार, सरलास किचनवर प्रथमच येत आहे रेसिपी ब्लॉग. आणि हा गावाच्या शेतावरच्या घरात मी स्वयंपाक केलेला आणि हा कसा केलेला आहे तो संपूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असं पावसाळ्याचा सीझन आहे आणि हिरवंगार सर्व शेत झालेलं आहे आणि हे सेंद्रिय पद्धतीचे वांगे लागलेले आहे. आम्ही शेतावरच्या घरी आलेलो आहोत आणि मी ताजी ताजी वांगे घेऊन चालली भाजी करायला ताईंकडून, म्हणजे माझ्या जाऊबाईंकडनं. इथे आम्ही पिशवीत बराचसा भाजीपाला घेऊन चाललेलो आहोत आणि यामध्ये वांगे आहेत, कांद्याची पात आहे, गिलके आहेत. आणि गेल्यावर बघूया आता काय काय करायचं. भाजीपाला घेऊन आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आता भाजी करायला घेते मी. त्यांमधली मी आता दोन जणांना पुरेल एवढंच सगळं करत आहे. आता मी तुम्हाला दाखवल्या ह्या सगळ्या भाज्या करायच्या आहेत त्या. आणि कसं आहे, आम्ही दोघंच जण असल्यामुळे ना मग थोडंसंच करते मी. चार वांगे खूप होतात आणि नंतर ही आपली कांद्याची पात, नंतर झालं गिलक्याचं भरीत. भरीत खूप छान लागतं बरं का भाजून, नक्की करायचं. आणि मी कसं केलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत कांद्याच्या पातीचा खुडा म्हणजे ग्रीन सलाड. खानदेशी भाषेमध्ये याला कांद्याच्या पातीचा खुडा म्हणतात. बघा, हे चारच वांगे दोन लोकांसाठी करते मी, भरपूर होतात. आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे ते बघा. आता इथे बघा, ह्या चमच्याने मी दाण्याचं कूट घेतलं आहे चार चमचे. हां, हा टीस्पून आहे, हा माझ्या मसाल्याच्या डब्यातला इथला गावाच्या घरचा चमचा आहे. आणि ते कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवलं आता इथलं आहे. आणि त्याच्यात आता घालूया ही चटणी एक चमचा भर, नंतर कांदा लसूण मसाला एक चमचा भर, आपला हा काळा मसाला एक चमचा भर, आणि पाव टीस्पून हळद. आणि मीठ पण मी याच्यातच घालून घेते आता, म्हणजे वरून टाकायचं काम नाही आपल्याला. चवीनुसार तुम्ही मीठ घाला. मी आता हा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, त्यातलंही थोडं मी उरवणार आहे कारण आम्ही मीठ खूप कमी खातो. तुम्ही चवीनुसार घेऊ शकता कमी जास्त. आणि आता हे दाण्याचं कूट मी वांग्यांमध्ये भरून घेते. मी हा एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे आणि तो असा दरदरीत कांडून घेत आहे, म्हणजे जाडा मोठा कांडायचा आहे आपल्याला. आता हा कांडलेला लसूण आपण ह्या सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. इथे मी मसाला चांगला मिक्स करून एक जीव करून घेतला आहे, म्हणजे सर्व मसाले एकत्र होतात आणि चव लागते. आता इथे मी मसाला वांग्यांमध्ये भरून घेत आहे. हे अशा प्रकारचे चिरायचं आहे म्हणजे मसाला छान भरला जातो. मी हे आपल्या सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेते. कढई तापायला ठेवलेली आहे आणि आमचं घर हे शेतावर आहे, तुम्हाला पक्ष्यांचा आवाजही येत असेल किलकिलाट. अर्धा चमचा जिरे घालत आहे, जिरे छान तडतडले. इथे मी सर्व वांगे आता तेलावर फोडणीत घालत आहे, म्हणजे जिऱ्याच्या फोडणीमध्ये. आणि त्यांना छान असं 2 मिनिट आपल्याला कलचवून आणि झाकायचं आहे. आता वांगे मी मंदाच्यावर टाकलेले आहे, त्यानंतर मग आता गरम पाणी करून त्याच्यात टाकणार आणि नंतर आपला खुडा वगैरे बनवते. आज रेसिपी ब्लॉग आहे. एका बाजूला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि मंद आचेवर हे आपले छान फ्राय करून घेतलेले आहेत वांगे. हे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुम्हाला जसं रसाळ हवं असेल त्याप्रमाणे कमी जास्त पाणी करू शकता. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी मला करायची आहे, त्यामुळे थोडी रसाळच छान लागेल. आता आपण वांगी 7 ते 8 मिनिट झाकून शिजवून घेऊ. इथे आपण गिलक्याचं भरीत करत आहोत. 2 कवळे गिलके तेल लावून भाजून घेत आहे मी. लाईट आल्यावर व्यवस्थित दिसत असेल ना, सारखी लाईट जाते हो, काय करावं हे बघा. आता लाईट आली, मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी दाखवलं होतं ना, लाईट नव्हता. ढगाळ वातावरणामुळे अंधार पडतो खूप घरात. आता गिलके छान भाजून झालेले आहेत, ते थोडेसे गार होऊ द्यायचे आपल्याला. बघा खूप अशी छान झालेली आहे आणि तवंग पण आलेलं आहे, वांगे पण छान असे शिजलेले आहेत. गिलक्याचं भरीत करायला घेऊया. हे गिलक्याचं असं साल वगैरे काही जास्त काढायचं नाही. त्यामध्ये 1 चमचा चटणी टाकलेली आहे, ही लसूण कांडून केलेली चटणी आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकलं आहे 1 पळीभर. आणि मस्त असं चुरून घ्यायचं आहे. लगेच अशी झटपट अशी छोटीशी भाजी तयार होते आपली. कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा चटणी घातलेली आहे ह्या चमच्याने.
आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हा खानदेशी खुडा तयार होत आहे, पण आपण याला ग्रीन सलाडही म्हणू शकतो. आपण हे एक भाजीच्या एक ताटाला एका बाजूला वायला चटणीच्या ऐवजी हे नक्की ट्राय करा आणि करा आणि खा, खूप छान लागतं. आणि तेल घातलेलं आहे मी ह्या पळीने एक पळीभर. याची जी एक बाजू असते ती भरून दिसेल ह्या खुड्याने, म्हणजे या ग्रीन सलाडने. मुक्त हस्त असं मस्त कुच करून घ्यायचं आहे. आपण काही त्याचं पाणी फेकणार नाही आहोत, मस्त त्यात पाणी जिरणार आहे त्या खुड्यामध्येच. म्हणजे या ग्रीन सलाडमध्ये खूप छान चविष्ट असं लागतं. नक्की एकदा ट्राय करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सलाड कसं झालंय ते. बघू शकता मी जेवण वाढून घेतलेले आहे आणि खैरनार सर मस्त खानदेशी भाषेत आपल्याला जेवायला बोलवत आहेत. बघा बरं कसं. काय खात आहे? शेंगा खाय. एक भाकर, इकडे कांदा आणि पातना खुडा, आता यानं गिलकानं भरीत, वांगा आणि भाजी भरेल वांगा, आता इकडनं पापडनं पापडना खुडा आणि आटे लोणचं. या उरेल पापडच ना, तुकडाच ना खुडाचे बर का, चुरा बनायचे नाही तवावर भुजले. आणि या मस्त शेंगा, वल्ल्या शेंगा, वल्ल्या शेंगा पा. या जेवाले, हा या मंडळी जेवाले. आम्ही नाशिकला राहायला असतो पण शेतावरही आता काही दिवस येत राहणार आहोत, कारण खैरनार सर रिटायर झालेले आहेत. आणि माझा या शेतावरच्या घरचा मी केलेला हा रेसिपीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यापुढे मी काही दिवसांनी चुलीवरही बनवणार आहे. आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.